नमस्कार, एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाइन। लातूर जिल्ह्यात 32 रुग्ण कोरोना मुक्त, तर 17 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू। शहरातील तहसील कार्यालयासमोर मोहम्मद सलीम खय्यूम पटेल यांचे प्लॉटच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषण। महावितरण कडून लातूर विभागातील वीज ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण। चौकातील सिग्नल पेटेना, महापालिकेतर्फे शहरातील सिग्नल बदलण्याचे काम सुरू। लातूर जिल्हा बँकेच्या वतीने 100% वसुली झालेल्या जिल्ह्यातील सोसायटीच्या चेअरमन यांचा सत्कार। औसा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज आणि गेवराई निरीक्षक पदी औसा येथील वलिखा पठाण यांची निवड। निलंगा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनकर पाटील यांचे जिल्हाधिकारी यांनी केलेले निलंबन रद्द। उदगीर येथे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या हस्ते शेलाळ ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज चिखले यांचा सत्कार। मुख्यालय न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ तहसील समोर चाकूर संघर्ष समितीचे धरणे आंदोलन। नगर परिषदच्या वतीने अहमदपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, यावेळी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेणापूर पेरणी योग्य पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल। देवणीत लोकसंख्येच्या आधारावर लिंगायत समाजाला सत्तेत वाटा द्या, प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुदर्शन बिरादार यांचे शहरात प्रतिपादन। शिरूर अनंतपाळात वीज पुरवठा खंडित झाल्याने कांबळगा येथे ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाई। कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर जळकोट शहरात पहिल्यांदाच भरला आठवडी बाजार। आपल्या एबीएन न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन न्यूज अपलोड होतात सर्वात आधी तुम्हाला कळेल।